नागपूर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शासकीय निवासस्थानी डिनर डिप्लोमसी रंगली आणि यावेळी माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारांसह शिवराज पाटील तसंच काही राज्यांचे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती उपस्थित होते. या डिनर डिप्लोमसीमध्ये संसदीय आयुधांच्या वापरावर चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. अनेक राज्यांचे पीठासीन अधिकारी काल माझ्या निवासस्थानी या स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. सकारात्मक चर्चा झाली. संविधानातील अनेक तरतुदी आहेत त्यावरती चर्चा झाली. एकूण पार्लमेंटरी प्रोसेस किंवा लेजिस्लेटिव्ह प्रोसेस हा कसा अजून विकसित करावा, कसे चांगले आपण आयुधं इंट्रोड्यूस करावी आणि जी आयुधं आहेत त्याचा कसा पुरेपूर वापर करावा या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे सत्ताधारी आता सावध झालेले आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी असे आदेश राहुल नार्वेकरांनी पोलीस महासंचालकांना दिलेत. महिन्याभरात झालेल्या घटना पाहता अध्यक्षांनी पोलीस महासंचालकांना हे निर्देश दिलेले आहेत. तर मालेगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काटेकोर अंमलबजावणीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. बकरी ईदच्या दरम्यान आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राज्यात गोवंश हत्या बंदी आहे आणि असं असताना माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या, काही संघटनांच्या तक्रारी आल्या की बकरी ईदच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होते. या संदर्भातली शहानिशा करण्यासाठी आणि योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मी पोलीस महासंचालकांना या संदर्भातलं पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं योग्य ती उपाययोजना होऊन शासन निश्चितपणे गोवंश हत्या होणार नाही या संदर्भातली कारवाई करेल. बोगस बियाणे विक्री प्रकरणी मोठी कारवाई समोर आलेली आहे. कृषी विभागानं बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत आतापर्यंत 4 कोटी रुपयांचे 274 मेट्रिक बियाणे जप्त केलेत. आतापर्यंत 194 दुकानदारांचे विक्री परवाने रद्द करण्यात आले असून 153 रुपये बियाणे दुकानदारांची दप्तर तपासणी सध्या सुरू आहे आणि अवैध बियाणे विक्री प्रकरणी कृषी विभागाकडून 181 केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. तीन दिवसापूर्वी नांदेडमधील नायगावला सोयाबीनचा अशा पद्धतीनं एक बोगस बियाण्याचा साठा आपल्याला आढळून आला. वर्ध्याला कपाशीच्या अनुषंगानं बोगस बियाण्याचा साठा जो आहे तो आढळून आला. जालन्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी कीटकनाशकाचे देखील असे हे आढळून आलेले आहे. 6 कोटी रुपयाचे अशा पद्धतीच्या ज्या बोगस निविष्ट आहेत किंवा चुकीच्या निविष्ट आहेत त्या आपण त्या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत. जवळजवळ 25 कोटी रुपयाच्या वरच्या मालाला आपण स्टॉप सेल दिलेला आहे. हा ओव्हरऑल कारवाई आतापर्यंत जी ह्या मागच्या 15-20 दिवसांमध्ये झालेली आहे ती आहे. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. दत्त चौकातील कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप होतोय. बियाण्यांच्या 850 रुपयांच्या पाकिटासाठी 1200 ते 1400 रुपये मोजावे लागतात. दरम्यान कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. आजी माजी महसूल मंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या नगरमधील गणेशनगर सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान होते आणि विखे पाटलांची सत्ता असलेल्या या साखर कारखान्यात यावेळी बाळासाहेब थोरातांनी विखेंना आव्हान दिलंय. तर हे भाजपच्या कोल्हे गटानं देखील थोरातांना साथ दिली आहे आणि त्यामुळे या साखर कारखान्यावर कुणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे यांनी. आजी माजी महसूल मंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या गणेशनगर सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या आणि त्यांची सत्ता असलेल्या गणेशनगर साखर कारखान्याच्यासाठी आज मतदान होत आहे. मी आत्ता राहता तालुक्यातील वाकडी या गावामध्ये आहे आणि सकाळपासून मतदान सुरू झालेलं आहे आणि मतदार घराबाहेर पडत आहेत आणि आपलं जे मतदान आहे ते करताना दिसत आहेत. जवळपास 8,500 मतदार या साखर कारखान्याचे आहेत आणि ते मतदान कुणाला करणार हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून आजी माजी महसूल मंत्री स्वतः या निवडणुकीसाठी रणांगणात उतरलेले दिसत होते आणि हा साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी त्यांनी अनेक सभा देखील घेतल्या. त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता या साखर कारखान्यामध्ये आहे आणि यावेळी थोरातांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि भाजपच्या कोल्हे गटानं थोरातांना साथ दिलेली आहे. त्यामुळं हा साखर कारखाना आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात राहणार की बाळासाहेब थोरातांच्या ताब्यात जाणार हे 19 तारखेला स्पष्ट होणार आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तिकडे कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे बोलत आहेत, थेट